मानवतेचे महान पुजारी वंदने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना दरवर्षी लाखो गुरुदेव भक्त तिवसा तालुक्यातील गुरुकुंज मोझरी येथे मौन श्रद्धांजली अर्पण करतात मात्र इतिहासात प्रथमच एक्कावन्न वर्षानंतर येथील हा नयनरम्य सोहळा मोजक्याच गुरुदेव भक्तांच्या उपस्थितीत प्रार्थना मंदिर परिसरात साजरा झाला यावेळी गुरुकुंज मोझरी येथील दुकाने बाजारपेठ या कडकडीत बंद ठेवण्यात आल्या तर समाधी परिसर हायवेवरील प्रत्येक सीमेवर पोलिसांचा ठिकठिकाणी चोख बंदोबस्त होता अखिल विश्वाला मानवतेची शिकवण देणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे अश्विन वद्य पंचमीला दुपारी ठीक चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी गुरुकुंज आश्रम येथे देहावसान झाले त्यानंतर त्या दिवसावर दरवर्षी गुरुकुंज मोझरी येथे देशाच्या कोपऱ्यातून लाखो गुरुदेव भक्त वंदनीय राष्ट्रसंतांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मेल त्या वाहनांनी दाखल होत असतात मात्र यावर्षी कोरोना महामारीचे संकट लक्षात घेता शासनाच्या वतीने गुरुकुंज येथे कुठल्याही प्रकारची गर्दी होता कामा नये याकरिता सूचना देण्यात आल्या होत्या त्या सूचनेचे पालन करीत अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाने गुरुकुंज मोजरी येथे येणार असलेल्या गुरुदेव भक्तांना विनंती करून तेथे न येता आपल्या गावीच राष्ट्रसंतांना मौन श्रद्धांजली अर्पण करण्याचे आवाहन केले होते या आवाहनाला प्रतिसाद देत गुरुकुंज मोजरी येथे गुरुदेव भक्तांनी येणे टाळले येथील हा सोहळा काही मोजक्याच गुरुदेव भक्तांच्या उपस्थितीत शिस्तबद्धरित्या पार पडला यावेळी प्रार्थना मंदिर परिसरात पालकमंत्री नामदार यशोमती ठाकूर जिल्हा परिषद सभापती पूजा संदीप आमले जिल्हा परिषद सदस्य गौरी देशमुख लढा संघटनेचे अध्यक्ष संजय देशमुख पुष्पा बोंडे पंचायत समितीच्या सभापती शिल्पा रवींद्र हांडे उपसभापती शरद वानखडे गटविकास अधिकारी डॉक्टर चेतन जाधव अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सर्वाधिकारी प्रकाश वाघ सरचिटणीस जनार्दन पंत बोथे कान्होलीचे अंबादास महाराज दामोदर पाटील हरिभाऊ वेरुळकर डॉक्टर रघुनाथ वाडेकर काळे महाराज ॲडव्होकेट दिलीप कोहळे साबळे महाराज डॉक्टर राजाराम बोथे आदी उपस्थित होते ठीक चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी मौन श्रद्धांजली अर्पण केल्यावर सर्वधर्मीय प्रार्थना झाली त्यानंतर राष्ट्रसंतांची आरती झाली सामुदायिक प्रार्थना व त्यानंतर योगगुरु स्वामी रामदेवबाबा यांचा श्रद्धांजलीपर संदेश यावेळी सर्वांसमोर ऐकवण्यात आला हेमंत निखाडे विदर्भ न्यूज तिवसा